पाणीपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांची जेवढी हानी झाली नव्हती त्यापेक्षाही जास्त हानी ही थोरल्या माधवराव पेशव्यांच्या झाली होती थोरल्या माधवरावानंतर मराठेशाहीची पेशवाईची एकमात्र आशा होती ती म्हणजे नाना फडणवीस संपूर्ण भारतामध्ये इंग्रज जर कुणाला घाबरत असतील तर ते नाना फडणवीस आणि महाजी शिंदे यांच्या जोडीलाच दक्षिण भारतात कावेरी नदीपासून उत्तरेत कुमाऊंच्या पर्वतरांगांपर्यंत पश्चिमेला अटक पासून पूर्वेला ओरिसाच्या कटक पर्यंत मराठे वर्चस्व आणि दबदबा कायम होता आणि या सगळ्या राजकारणाला समर्थपणे सांभाळणारा एक खांबी तंबू म्हणजे नाना फडणवीसच होते नाना फडणवीसांच्या चातुर्याचे किस्से लंडनमध्येही मोठ्या चवीनं सांगितले जायचे इतके नाना राजकारण कुशल होते थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर थोडे थोडके नव्हे तर तब्बल वीस चोवीस वर्षे त्यांनी मराठेशाहीची धुरा अत्यंत समर्थपणे वाहिलेली होती पेशवा नारायणरावांच्या हत्येनंतर बारभाई कारस्थान रचून आप मतलबी राघोबा दादांकडून नाना फडणवीसांनी सत्तेची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली होती तसं पेशवे म्हणजे छत्रपतींचे नोकर पण पेशव्यांनी छत्रपतींनाच नाम मात्र बनवून सगळी सत्ता खऱ्या अर्थानं स्वतःच्या हातातच घेतली होती जसं आपण आज भारतात बघतो की भारताचा राष्ट्रपती म्हणजे केवळ राष्ट्राचा नामधारी प्रमुख असतो पण खऱ्या अर्थानं सगळ्या सत्तेची सूत्र ही प्रधानमंत्र्यांच्याच हातात एकवटलेली असतात तसंच त्या काळीही सातारचे छत्रपती म्हणजे केवळ नामधारी प्रमुख बनलेले होते तर पुण्याचे पेशवे म्हणजे खऱ्या अर्थानं सत्ताधीश होते आता हे नाना फडणवीस म्हणजे पेशव्यांचेही पेशवे होते यांनी पेशव्यांना नामधारी बनवून ठेवलं होतं आणि सत्तेची सगळी सूत्र खऱ्या अर्थानं स्वतःच्याच ताब्यात घेतली होती ज्याच्या नावानं नाना फडणवीस कारभार चालवत होते त्या पेशव्याचं वय जेव्हा केवळ चाळीस दिवसांचं होतं तेव्हा पाळण्यातच त्याला म्हणजे सवाई माधवराव दुसऱ्यांना पेशवा म्हणून घोषित करण्यात आलं होतं म्हणजे यावरूनच तुमच्या लक्षात येईल की नाना फडणवीस म्हणजे भारतातल्या राजकारणातली सर्वोच्च शक्तिशाली व्यक्ती होती अशा अत्यंत महत्वाच्या आणि ताकदीच्या पदावर नाना फडणवीस थोडे थोडके नव्हे तर तब्बेल चोवीस वर्ष काबीज होते आणि साहजिकच नानांकडे पैशांचा ओघ यायला खूप साऱ्या वाटा होत्या स्वतःची खाजगी जहागीर तर नानांकडेच होती पण जवळपास सगळ्या सरकारी कामांमध्ये वैयक्तिक नजराणा घ्यायची ही पद्धत त्या काळी प्रचलित होती अर्थात फार पुरातन असणाऱ्या आचार्य चाणक्यांच्या मतानुसार हा ही एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे पण त्या काळी हा एक उघड उघडउ साजरोसप्रणे चाललेला सर्वांना मान्य असणारा अधिकृत भ्रष्टाचार होता नानांना सरकारी पगार जो नियमित मिळायचा तोही लाखो रुपयांमध्ये होता अर्थात नानांनी स्वतःला स्वतःचा पगार ठरवून घेतला होता पेशव्यांच्या गादीवर बसून खेळण्यांसोबत खेळण्यात मग्न असणारं मूल त्याला काही कळतच नव्हतं असो नाना फडणवीसांनी दौलतीचा कारभार अतिशय आणि उत्तमरित्या चालवला आणि त्या मोबदल्यात स्वतःला अत्यंत घसघशीत पगारही अगदी छनछन मोजून घेतला होता वैयक्तिक मिळणारे नजराणेही नानांना काही कमी नव्हते नानांनी स्वतःची वैयक्तिक खाजगी प्रचंड अशी संपत्ती जमवून ठेवली होती तशी नानांनी लोककल्याणकारी कामंही ही खूप केली होती पण ती सगळीच्या सगळी कामं केली होती खाजगी पैशांना धक्का लावला नव्हता जवळचं मेणवली गाव नानांना खाजगी इनाम म्हणून मिळालं होतं कृष्णा नदीच्या काठावर प्रचंड भव्य सुंदर आणि प्रशस्त वाडा त्यांनी स्वतःसाठी बांधून घेतला होता नानांनी इतकी प्रचंड अशी खाजगी संपत्ती जमवली होती कि लोक त्यांना नवकोट नारायण म्हणायचे आणि ही सगळी संपत्ती चलाक असणाऱ्या नानांनी अतिशय उत्तम जागांवर लपून सुद्धा ठेवलेली होती बऱ्याच इतिहासकारांच्या मते नाना फडणवीस म्हणजे त्याच्या काळातली एवढी मोठी वैयक्तिक संपत्ती बाळगणारी जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती होती तुम्हाला तुलनाच करून सांगायचं झालं तर त्या काळातल्या नाना फडणवीसांसमोर आजचे अंबानी टाटा बिर्ला ही पिके पडतील एवढी अफाट संपत्ती नानांकडे होती आणि साहजिकच नानांच्या या अफाट संपत्तीवर इंग्रज फ्रेंच निजाम अनेक मराठी सरदारांचाही डोळा होताच पण अत्यंत चतुर असणारे नाना कुणालाही ताकास तूर लागू देत नसायचे अत्यंत सादर राहायचे छान चौकीनं राहत नव्हते आणि त्यासोबत खाजगी पैसा गोळा करायचं कामही काही सोडतच नव्हते सतराशे नव्वदच्या दशकात पेशवा बनलेल्या सवाई माधवराव दुसऱ्यानं वेळेपणाच्या मुलाला म्हणजे दुसऱ्या बाजीरावाला पळपुट्या बाजीरावाला पेशव्यांच्या गादीवर बसवावं लागलं आणि त्यानंतर नानांचे चांगले दिवस पालटले नानांवर वाईट दिवस आले नानांची संपत्ती आणि त्यांचं राजकारणातलं वर्चस्व बऱ्याच जणांच्या डोळ्यांमध्ये बऱ्याच दिवसांपासून सलत आणि त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होते ते इंग्रज आणि दिवंगत महाजी शिंदेचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे आणि खुद्द नवीन पेशवा बनलेले पळपुटे बाजीराव दुसरे जेव्हा राघोबा दादांचा हा दिवटा दुसरा बाजीराव ज्याच्या डोक्याचे स्क्रू आधीपासूनच दिल्ले होते शिंदेच्या गटांकडून गादीवर बसवला गेला तेव्हा त्या बाजीरावाच्या लक्षात आलं की ह्यावेळी खुद्द पेशव्यांवर सोळा लाखांचं कर्ज आहे तर पेशव्यांचा कारभार सांभाळणाऱ्या नाना फडणवीसाकडे मात्र नवकोट नारायणासारखी कुबेरासारखी अफाट संपत्ती आहे आपला नोकर आपलंच खाऊन आपल्याला वरचड झाला आहे असं बाजीरावाच्या मनानं घेतलं या दुसऱ्या बाजीरावानं नानांकडे पैसे मागितले नानांनी अर्थातच ते काही दिले नाही मग ह्या दुसऱ्या बाजीरावान दौलतराव शिंदे आणि इंग्रज यांना मदतीला बोलवलं आणि ह्या उलट्या खोपडीच्या पळपुट्या बाजीरावान इतर दोघांसोबत कट रचून आणि फसवून दिलेलं वचन शपथ मोडून संपत्तीसाठी नाना फडणवीसांनाच कैद केलं एवढंच नव्हे तर नानांच्या जवळचे जेवढे पण पाहुणे मित्र नातेवाईक यांना सगळ्यांना कैद करण्यात आलं पैसे मिळावेत म्हणून नानांच्या गटांच्या सरदारांचा आणि नातेवाईकांचा अगदी अतोनात प्रचंड छळ करण्यात आला नाना फडणवीसांचे यांच्याकडे पाच लाख रुपये मागितले गेले होते ते पैसे त्यांच्याकडे नव्हते म्हणून अतिशय क्रूरपणे गंगाधर पंत भानू यांचा छळ केला गेला आणि या अमानुष छळामध्येच गंगाधर पंतांचा मृत्यू झाला नाना फडणवीसांचे दुसरे जवळचे नातेवाईक आणि मेहुणे असणारे पराक्रमी सरदार आप्पा बळवंत मेहेंदळे यांनाही कैद करण्यात आलं आणि त्यांचाही छळ सुरू झाला तेव्हा त्यांनी भीतीनंच आत्महत्या करून टाकली मित्रांनो आज पुण्यात पुस्तकांसाठी फार प्रसिद्ध असणारा आप्पा बळवंत चौक उर्फ एबीसी आहे तो ह्याच आप्पा बळवंत मेहेंदळे यांच्या सन्मानार्थ नामकरण केलेला आहे पैशांसाठी नानांना कैद करण्यात आलं खर्च करून स्वतःची सुटका करून घ्यावी लागली जवळपास कोटी रुपये इतका खर्च नानांना आपल्या सुटकेसाठी करावा लागला होता नानांनी यावेळी हैदराबादचा निजाम अली आणि इंदोरचे होळकर यांना मध्यस्थी टाकून त्यांनाही पैसे देऊ केले होते आणि त्या बदल्यात स्वतःची सुटका करायला लावली होती मित्रांनो नानांच्या पत्नी जीवबाई यांनी अठराशे बावीस साली जॉन ब्रिक्स या इंग्रज अधिकाऱ्याला नानांनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं एक पत्र सोपवलं होतं ते पत्र मान्य श्री उदय कुलकर्णी यांनी इंग्लंडवरून मिळवलं आणि त्यांच्या द मराठा सेंचुरी या पुस्तकाच्या पान क्रमांक दोनशे पंचेचाळीस आणि दोनशे शेहेचाळीस वर हे पत्र त्यांनी दिलं आहे या पत्रानुसार नानांनी जवळपास पाच कोटी एकोणावीस लाख रुपये इतकी प्रचंड मोठी रक्कम आपण सतराशे पंच्याण्णव ते सतराशे अठ्ठ्याण्णव ह्या तीन वर्षांच्या काळात कुठे कुठे खर्च केली आहे हे लिहून ठेवलं आहे मित्रांनो उदय कुलकर्णी लिखित द मराठा सेंचुरी हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे त्या पुस्तकाची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे आपण अमेझॉन वरून ते अत्यंत सवलतीच्या दरावर मागू सुद्धा शकता यानंतर नानांची सुटका तर झाली पण नाना मात्र मनाने खचले होते आणि यानंतर थोड्या दिवसांनी तेरा मार्च अठराशे साली नानांचा मृत्यू झाला नानांचा मृत्यू झाल्यानंतर पळपुट्या बाजीरावानं त्यांचा मेनवलीचा वाडाही स्वतःच्या ताब्यात घेतला होता पण नानांची पत्नी जीवबाईनं इंग्रज अधिकारी आर्थर वेल्सली याच्याकडे त्याची तक्रार केली मग आर्थर वेल्सलीनं हा वाडा बाजीराव दुसऱ्याच्या ताब्यातून घेतला आणि नानाच्या विधवा पत्नीला देऊन टाकला मित्रांनो नानांचा मृत्यू म्हणजे मराठेशाहीतली अत्यंत दुर्दैवी घटना होती नानांचा मृत्यू म्हणजे भारतातल्या वर्चस्वाचा अंत होता कारण इंग्रजांच्या बुद्धिमत्तेला आणि इंग्रजांच्या चतुर राजकारणाला अतिशय समर्थपणे कणखरपणे टक्कर देऊ शकणारी संपूर्ण भारतामध्ये त्या काळी केवळ एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे नाना फडणवीस पण मित्रांनो दुर्दैवानं भारताला अगदी जयचंदापासून आपल्याच माणसांचा घात करणाऱ्या स्वतःच्याच पायावर मारून घेणाऱ्या अतिशय थोर परंपरा लाभलेली आहे मित्रांनो जाता जाता एक आणखी इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगतो नाना फडणवीसांनी इतर अनेक दुर्गम ठिकाणी दुर्गम किल्ल्यांमध्ये अफाट संपत्ती सुरक्षितपणे लपून ठेवली होती त्या संपत्तीचं पुढं काय झालं हे आज दोनशे वर्षानंतरही एक फार मोठं रहस्य आहे मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब मला, मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद